परिचय द्या। नमस्ते, अजित लक्ष्मण पवार, मुक्काम पोस्टू गोळेश्वर, तालुका कराड, जिल्हा सातारा। सारिका अजित पवार, राहणार गोळेश्वर, तालुका कराड, जिल्हा सातारा। तुमचा गोठा कडी बसून आहे? मागच्या पिढी बसून। अच्छा, म्हणजे पहिलं म्हशीच आहेत? म्हशी म्हशी। बरोबर, किती तुम्ही किती वाढवले काय किंवा कमी केलं काय? पाच कॉन्स्टंट राहतात, आणि जर वाढली तर मग विकून टाकतो। हा, विकून टाकतो। आता मिल्कचाळ तुम्ही कधीपासून सुरू केलं? 2 महिने झाले। काय एक्सपिरियन्स आहे मिल्कचाळ? मिल्कचाळमध्ये महत्त्वाचं म्हणजे जनावर शांत राहायला लागले, पोटभर खाल्ल्यामुळे शांत राहायला लागली, गोठ्यातल्या माश्या कमी झाल्या, शेण चांगलं झालं, शेणाला वास नसल्यामुळे माशी नाहीये। बर, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलं त्यावेळेस तुमचा उद्देश काय होता सुरू करण्याचा? नाही, जेवढी माहिती मिळालेली होती, आयुर्वेदिक पावडर म्हणजे रासायनिक काहीच नाही, आयुर्वेदिक पावडर म्हणून वापरून तर बघायला हरकत नाही। बर बर बर, म्हणून वापर। काही समस्या वगैरे पहिल्या होत्या का, तर कमी झाल्या का, असं काही अनुभव? सगळ्यात महत्वाची एक महत्वाची समस्या बंदच झाली म्हणा, या म्हशीला त्या म्हशीला 4 वेळेला रिपीट सीमेंट भरलं। बर, मग दरवेळेस 4 वेळेस भरायला लागेल, रिपीट व्हायचं? रिपीट होणार राहत। बर बर, बँकेत 4 दिवस चालू केल्यापासून पहिले सिमेंट दिलं, त्याच्यानंतर रिपीट अजून तरी झालेलं नाही। बर, रिपीट झाली तर किती, एका वेळेस भरायला किती खर्च येतो? सरासरी 500 रुपये तरी, कमीत कमी। म्हणजे 3-4 वेळेस झाले म्हणजे 2000 रुपये असं जातात, ते तुमचं 4 महिने पुढे ढकलणार, तो तर तोटा आहे। ते व्यवस्थापन खर्च वाढला, वरून खर्च वाढला, चारा वाढला, आणि परत वरून महत्वाचं म्हणजे तुमचे 4 वेळेस भरल्याचे 2000 रुपये पण गेले। म्हणजे तसा विचार जर केला का, म्हणजे चारा खाल्ला तो खर्च, त्याच्यानंतर भाकर राहिली तो 3-4 महिन्याचा, तो समजा तुमच्या किती महिन्याला किती दूध निघते सरासरी, ॲव्हरेज महिन्याचे दूध किती देते? 10 लिटर। 10 लिटर दूध काय भाव घेतो तुम्ही? 70 रुपये। म्हणजे 700 रुपये तुम्हाला रोज, महिन्याला किती झाले? 21,000। म्हणजे 20,000 रुपये, तुमचं 4 महिन्याचे 80,000 रुपये ना समजा? हे हिशोब करतो का शेतकरी? नाही करत। म्हणजे त्याच्या हातातून किती पैसे गेले याचा हिशोब करतो, परंतु त्याने किती पैसे गमावले याचा हिशोब शेतकरी करत नाही, तो जर नाही करत म्हणून त्याला मिळचा काय वाटतं माग। तुमची मी 4 महिने 3-4 वेळा भरली आणि उलटली, तर तिथे 4 महिन्याचे 4 महिने तुमचे बुडाले ना? 4 महिने लवकर ती व्हॅली असती, व्हॅली असते 4 महिन्याचं तुमचं दूध गेलं म्हणजे 20,000 20 80,000 गेले उघडे उघडे सरळ। बरोबर आहे की नाही? ह्याचा हिशोब जर शेतकरी करायला लागला तर 100% सगळे गोठे फायद्यामध्ये येतील, म्हणजे दुधाच्या म्हणजे गाईच्या सोन्याचं म्हशीच्या। मत वगैरे कशी काय म्हशीची तब्येत? तब्येत समक छान आहे, आणि महत्वाचं म्हणजे दुपारी शांत झोपते, ताप नाही, अजिबात नाही, म्हणजे ते समाधानी आहेत। बरोबर आहे, समाधानी असल्यामुळे शांत झोपते, दूध बी समाधानी देणार, दूध पण समाधानी देणार। चालू केल्यानंतर तुझा रिस्पॉन्स काही बदल झाला? चवीत तर नक्कीच बदल झाला। तुम्ही कोणाला देता का सध्या? का आता बंद आहे? नाही सर, कमी असल्यामुळे घरीच खायला सध्या घरीच कमी आहे ना, म्हणजे मिलचा चालू झाल्यापासून दूध एकच म्हशीत चालू आहे? हा, एकच म्हशी। तिन्ही गाव आणि बाकीच्या? तिन्ही गाव आणि ओके। चालू कोणती फक्त? इकडून 2 नंबरची। ओके, आणि साधारणतः मी तुमच्या तब्येती पाहिजे, तब्येती फार तगड्या आहेत तुमच्या सगळ्या मशीनची। हां, बऱ्याच वेळा मशीनचे मागचे जे हाडं आहे ना, हे हाडं उघडे राहतात, हे मांडे आणि त्यांच्या डायरेक्ट, आणि हा काटा सगळा उघडा राहतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता वाढली तुमची। तुम्ही आता याचं शेण जे आहे ते कुठे वापरता? आपल्या शेतीला वापरतो। तुम्ही जसं काही लेटेस्ट काही अनुभव घेतला का याचा शेण? नाही सर, 2 महिनेच वापरतो। अजून जमा केलं शेण? 2 महिने झालं, मी 1000 वापरायला चालू केले। एसिडी वैदिकचा चारा 1.5 वर्षापासून चालू आहे। चारा पण चालू आहे? चारा पण 1.5 वर्षापासून, 1.5 वर्षापासून ज्यावेळेपासून एसिडी वैदिकमध्ये आपण चालू केलं आहे म्हणजे क्षेत्राला,
तेव्हापासून काहीच नाही टाकलेलं. बरं, चाराही त्याच्यावरच केमिकल वापरत नाही शेतामध्ये, 100% वापरायला. फॅट मध्ये काय तुमची काय पोझिशन आहे फॅटची? कधी फॅटी नाही चेक केलेली. बरं, तुझी जनरल लिपर कधीच चेक केली नाही? नाही केली होती. 7, 7.5, 7, 7.5 कधी होती ती? ज्या वेळेला वैद्यकीय चारा नव्हता त्यावेळेला. त्यावेळेची गोष्ट. मग आता नक्कीच ते पैसे वाढले असेल 100%. आता साईची जाडी झाली, वाढली. हा, तुमची रतिबाला दूध असते, मग तुम्ही कधी चेक नाही केले? 100% रतिबाज असायचा. एसिडी वैद्यवरची केळी आहेत का नाही सर? त्याच्यात चवीत आणि जे खाणारे लोक आहेत त्यांना चवीला एवढा फरक पडलाय की आपल्या घरात अभिषेकाला पण केळं दोन वेळा शिल्लक राहते. बुकिंग असते. आता हा चारा तुमचा वैदिकचा आहे, तर वैदिकचा चारा आणि रासायनिकचा चारा याच्यामध्ये काय फरक असतो? आपण जर याचा हिशोब केला, ही काय हत्ती गवत आहे. हत्ती गवत आहे, बरोबर आहे. तर हत्ती गवताची मध्ये जो भाग आहे हा हा पूर्णपणे काय आहे? भरीवे. आणि याचा तुम्ही जर बघितलं चांगल्या प्रकारे, हे बघा, म्हणजे हे काय असं मजबूत असलं, एवढं जर आपटलं तुम्ही असं जर आपटलं तर हे मध्ये काय होतं? मोडून जातं, म्हणजे पिचकतं ते मध्ये. म्हणजे याचा अर्थ मध्ये काय, याच्यामध्ये गर भर. हे बघा, हे जर वाकवलं तुम्ही, हे बघा, मोडतं, पिचकत नाही. हे बघा, जसा ऊस मोडतो की नाही तसं मोडतं आहे ते. हा जो तुमचा जो चारा आहे हा येत मध्ये बघा, हे आतमध्ये सगळा गर भरलेला आहे. ही कॅल्शियम दिसतं तुम्हाला? हे बघा, जसं ऊसाला ठोसणे तक नाही तसे याला ठोसणे. त्या बघा, ही ताकद आहे. म्हणजे ऊसामध्ये एकमेक काय फरक आहे? म्हणजे जर तुमचा जर चारा जर मजबूत असेल, जनावर सुद्धा कशी राहता मजबूत, हे जर घट्ट असेल तर तुमचं फॅट सुद्धा काय होतं वाढतं. आणि मग मी चार्ज तुम्हाला उपलब्ध करून द्यायला काय करतं? मदत करतं. हे दोन्ही धरून मोडायचं तर मोडल का? म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, त्याचं जो गर आहे हा मजबूत भरलेला आहे मध्ये. आणि गर असल्यामुळेच तुमचं दुधाची जी क्वालिटी आहे ती पण चांगली आहे. बरोबर आहे, चारा बदलतो. हा, मग वैद्यक चारा किती महत्वाचा आहे आणि वरून शेण तुमचं चांगलं आहे. काय सांगतो तुम्ही? हे केळी ऍडव्हान्स बुकिंग राहतं, अगोदर येऊन घेऊन जातात केळी आणि कॉल करून येतात. इथे जी सोसायटी आहे तुमच्या, आता इथे सोसायटीमध्ये तुमचा ऑलरेडी प्रचार झाला आहे, त्यांच्याकडे आयुर्वेदिक केळी मिळते. बरं, मग ती केळी तुमची पूर्वीपासूनच तुम्ही देताय ना तसं बी? वैदिक 6 वर्ष पण चालू आहे, परंतु तुम्ही आता जे देताय वैदिक आल्यापासून त्यांनी काय फरक पडला? तेव्हापासून काही जण असे सांगतात की आमची मुलं तुमच्या केळीशिवाय केळीच खात नाही, बाहेरची केळी आणली तर केळी खातच नाही. ही अतिशयोक्ती झाली असं नाही वाटत? खाऊन बघा ना, तुम्ही खाऊन बघा ना, टेस्ट करा. हा, खाऊन बघा. मी खाऊन तर बघणारच आहे. मी बघा, जनरली जर केळी सोलली आपण तर ती सोलणं आणि हिच सोलणं बघा, साल काय हलके, एकदम हलके, पातळ आहे. आणि मध्ये गर काय भरले आहे. तुम्ही मार्केटमधली केळी आहे ना, साल काय आहे, जाड आहे. म्हणजे आपण कसं म्हणतो की नवरदेवा नवरीपेक्षा कलोऱ्यांचाच बोजवाला जास्त राहते, असा प्रकार आहे. जे पॅकिंग मटेरियल आहे, पॅकिंगचा बॉक्स मोठा आणि आतमधलं काहीतरी एवढं राहतं मटेरियल, तसला प्रकार नाही आहे इथे. म्हणजे केमिकलमध्ये काय होतं की तुमच्या केळीचा आकार वाढतो पण सालीचं प्रमाण जास्त राहतो. हे तर एक फरक दिसला मला. तुमची केळी जास्त पसंत करण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण खाता असाल ना? काय एक्सपिरियन्स? चवीत बदल झालाय ना, गोडवा आलाय, गोडी जास्त आहे. म्हणजे फळाची गोडी जी पाहिजे ती त्याच्यात नक्की आहे. एकत्र याच्यात कसं की केमिकल वर पिकवलेली केळी तुरट लागतात ना. हा, थोडं कसं तरी पडतं खाली. हा, याच्यात तुरट काहीच नाही, काहीच नाही. रात्री मी खाल्ली ना केळी, शक्यतो मी नवरात्रीचा उपवास धरलाय. रात्री शक्यतो शिकेल मला आवडत नाही, कारण ते लागतं ना, ते गोड लागत.
खाल्ल्यावर मला एकदम गोड लागली. रात्री किती खाल्ली केळी? तीन खाल्ली. केळी खाल्ल्यावर आतमध्ये असं दशा लागतं आणि ह्या केळीला दशी राहत नाही. म्हणजे सालालाच नाही ना. आणि दुसरी गोष्ट बघा, याचं पार पूर्ण बघा, म्हणजे हिंमतलं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. सालामध्ये पण दोन भाग पडलेले. म्हणजे सांगण्या तात्पर्य काय का, म्हणजे तुम्ही जर ज्यावेळेस बाईट घेता ना, त्यावेळेस केळी आपल्याला अशी ओढावं लागते जनरली, आणि चिकट लागते. अशी चिकट लागते, म्हणजे त्याच्यामध्ये जो चीक आहे ना तो मॅच्युअर्डच होत नाही. पण याच्यामध्ये असं वाटतं की आपण पेढा खाल्ला. डोळे बंद जर करून जर कोणाला खायला दिली ना, तो म्हणणार पेढाच खाल्ला. म्हणजे सॉफ्ट आहे पूर्ण लोण्यासारखं. परवा तर एक लेडीज येऊन गेल्या, म्हणल्या मी तुम्हाला कॉल केला होता माझ्यासाठी केळी ठेवा म्हणून. त्यांनी कच्चीच दोन डझन घेऊन गेल्या, कारण नंतर पिकलेली मिळत नाही. दुधामध्ये किती फरक पडला? दुधात चवीत खूप फरक पडला. दोन्ही पण भरपूर निघतोय. अरे वा. म्हणजे जेव्हापासून मिक्सर चालू केलं तेव्हापासून क्वालिटी बदलली. आणि लोणी ना, पूर्वी लोणी कसं यायचं त्याचं ते हे जास्त राहायचं. आता लोणी असं एकदम मऊ सॉफ्ट येतं, कापसासारखं मऊ होते. म्हणजे ते लोणी जे आहे ना असं हलकं फुलकं पाहिजे. हा तसं ते पूर्वी असं तसं नव्हतं, असं चरबीसारखं चरबीसारखं राहायचं पूर्वी. म्हणजे हेच मी सांगतो नेहमी का, ज्या वेळेस मिनरल मिक्सर वगैरे वापरतो किंवा बाहेरचं काही केमिकल वापरतो, केमिकलचा चारा वापरतो, तेव्हा जनावराची चरबी वितळते आणि त्या चरबीला साई येते, तिला साई म्हणतो आम्ही. परंतु ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने मिक्सर वापरतो तेव्हा तुम्हाला नॅचरल ते हे खायला मिळतं. काय त्या चाऱ्यामधलं जे काही स्निग्ध पदार्थ ज्याला आम्ही ते तूप म्हणतो ते खायला मिळतं. हा फरक पडतो. बरोबर आहे. तुमचं जे आरोग्याचं जे गणित आहे ते थोडंसं बदललंय? नक्की बदललं, नक्की बदललं. आपल्या घराच्या पाठी मग टोमॅटो वांगी दोडका फावटा दुधी भोपळा हे सगळं आपल्या घरापुरतं तयार आहे. केळी खूपच छान आहे. अशी केळी असल्यावर आपण जेवण पण नको म्हणणार. अशी केळी खरं त्या खेळाडूंपर्यंत जायला पाहिजे, विम्बल्डनपर्यंत जायला पाहिजे. टेनिसचे खेळाडू खातात ना ते. आवर्जून मागणी करून देते की त्यांना माहिती आहे की हे ओरिजिनल आहे. सर फारच स्वीट आहे, गोड आहे. याचं जर शिकरण जर केलं साखर टाकायची गरज नाही. पुण्यात मुलगा आहे. बर. अपार्टमेंट मध्ये राहतो. मग त्यांना चार सहा फाण्या नेतो. ती बाजूची लोक आम्हाला अवश्य विकत आणा, पण आम्ही विकत देत नाही. आपला अर्धा डझन आहे, एक डझन, अर्धा डझन, एक डझन काहीतरी. म्हणजे बाजूची लोक आहेत म्हणून देतो. पण ते म्हणजे फारच गोड केली आहे. फारच गोड आहे. फारच गोड केली आहे. आणि आता दूध त्यावेळेस तुमच्याकडे नव्हतं, पण आता ज्यावेळेस तुमचं दूध चालू होईल ना तेव्हा आपण भांडणार. दुधावरून आपल्याकडे तो त्याच्या घरी खायला नाही होता घेतले. तेवढंच काय बात, एक लिटर जेवढा आहे त्याच्या घरी नेतो. असं नव्हा, लोक बोलतात आम्ही काही पैसे देत नाही का, तुम्ही का आम्हाला दूध देत नाही? नाही पण आता काय बोलतो आम्ही, त्यांनी अडवान्स दिलेले. केळी असो दूध असो एकच एकच गोष्ट होती. लोक असं म्हणतात की काही खरं नाही शेतकऱ्याचं, ते का बरं नाही? तुम्ही केमिकल पिकवायचं, विष पिकवायचं, त्याचं कसं काय खरं राहील? इकडे विष करायचं नाही, द्यायचं नाही मुलांना. तुमच्यासाठी ना आम्ही तीन दिवस झालं जपून ठेवले, लपून तयार नाही, दडवून ठेवलेत. लपून ठेवले, लपून दडवून दडवून ठेवले. आपली केळी दुबईला एक्सपोर्ट झालेत. पटतय? अरे वा, चक्का दोन डझन.
दोन डझन दुबईला एक्सपोर्ट? हा का नाही होणार? कॉलनीतले कॉलनीतले लोक आहेत, त्यांचा मुलगा दुबईला आहे, दुबईला देऊया. अशा क्वालिटी पुढे पैशाला काहीच किंमत नाही. ज्याला जाणकारी म्हणतो ना आपण, तो याला तुम्हाला 100 रुपये 200 रुपये डझन सुद्धा पैसे देईल. आता हे साईजची केळी आपली 70 रुपये डझन जातात. ही साईज 70 रुपये चालू आहे. ही साईज 70 रुपये 70 रुपये गरवारे पाटील मी खात नाही, ते चांगले आणि म्हणजे दूध बी 70 रुपये जात आहे, केळी बी 70 रुपये जाते, सतकडा बहुतेक लाभदायक आहे. शेतकऱ्यांना काय सांगाल जे केळी करतात किंवा दूध व्यवसाय त्यांचा आणि ते म्हणतात परवडत नाहीये, स्वतःच अन्नच बदललं पाहिजे, विष नको. अच्छा, कोणत्याही कंडिशन मध्ये असू दे, जनावरांना असू दे, शेतीला असू दे, फळांना असू दे, नको विष. सर घरातलं आजार पण कमी झाला. टोमॅटो घरचं खातो, वांग घरचं, दुधी भोपळा घरचा, केळी घरची, शेवग्याची झाड घरची. अरे वा, जेवढं शक्य आहे सगळ्यांना वैदिक वापरलं तुम्ही आता. हा सगळ्यांना, तुळशीला सुद्धा वैदिक आहे सर, बघा तिथं पडलंय, तुळशीला सुद्धा आहे. अरे वा, तिला कशाला दुसरं पाहिजे. तुम्हाला एकंदरीत वैदिक आल्यापासून काय बदल वाटतो? वैदिक आल्यापासून घरातील आजार पण फार कमी झाले आणि पिकात तर प्रत्येक ह्याच्यात चवीत फरकच झालाय. आणि मुलं पण पूर्वी खूप चिडचिड करायची ती, आता ते पण शांत आलेत. आणि मेन म्हणजे आमच्या इथलं वातावरण खूप छान झालंय. अच्छा, हा वैदिकच्या ह्याच्यामध्ये आमच्या इथं रोज सकाळी बरोबर 7:30 ते 7:00 दरम्यान पक्षी येतात खायला. आम्ही रोज त्यांना खायला ठेवतो आणि एसटी वैदिकवरचीच केळी त्यांना खायला असतात. अरे अच्छा, पक्षी वाढले. बर, म्हणजे वातावरण बदल, वातावरण प्रसन्न झालं. तुम्ही काहीतरी एक्सपिरियन्स सांगत होते कुठलं तरी एका केळीच्या संदर्भामध्ये. हा, ते एक जेंट्स आहेत, केळी नेतात ते सकाळी. त्यांनी गेल्या वेळेस ते आले, म्हटले अहो तुमच्या केळीशिवाय आमचा मुलगा केळीच खायना झाले. म्हणून परवा त्यांना 2 डझन त्यांनी कच्चीच केळी खाऊन गेले. अच्छा, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल वेगवेगळे अनुभव येत आहे. म्हणजे ज्या अर्थी त्यांना काहीतरी वेगळा ताकद मिळते म्हणून ते एवढे वेगाने येतात ना ते. काही गोष्टी अशा आहे का त्या प्रचार करायची? म्हणजे आपली केळी 8 दिवस खराब होत नाहीत. 8 दिवस अशी केळी घेऊन जातात, पिकल्यानंतर 8 दिवस पिकल्यानंतर 8 दिवस राहतात अगदी अशी. आणि मार्केटमध्ये केळीच काय होतं, तिसरा दिवस म्हणजे मी केमिकल असतो ना, तुम्ही अमृत टाकलं तर अमृत समान राहणार. अमृत म्हणजे काय? मृत नाही, ज्याला मरणच नाही. आणि विष म्हणजे काय? ते स्वतःच मरण आहे, असं आहे ना. आपली केळी जवळजवळ अशी अर्धी पिकलेलीच नेतात लोक. अच्छा, आपण झाडाला पिकल्याशिवाय काढत नाही. नंबर बी लागत नाही ना? तुमचा नंबर सांगा. 84 21 79 48 27. धन्यवाद.